सायन रुग्णालयातले 300 आरोग्य दूतांना कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे त्याच्यापैकी 120 हे रेसिडेंट डॉक्टर आहेत, पण तरीही कुठेही रुग्णसेवा खंडित नाही आहे. हे कसं मॅनेज केलं जातं या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर डॉक्टर रमेश भारमल आहेत, सायन्सचे डीन, आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत पारस कोठारी, या हॉस्पिटलचे वॉर्डन. सगळ्यात आधी सुरुवात करूया डॉक्टर भारमल यांच्याकडून. सर, तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे की 300 मधले जर आपण डिवाईड केले तर रेसिडेंट डॉक्टर, तुमचा स्टाफ आणि त्याचबरोबर बाकी इतर डॉक्टर किती कसे बाधित आहेत? आपण ही कोरोनाची जी फॅसिलिटी आहे ती आपण मार्चपासून सुरू केलेली आहे. 23 मार्चला आपण 25 बेडपासून सुरू केला, तर आता जूनमध्ये जवळजवळ आपण 500 आजूबाजूला आपल्याकडे कोरोनाचे बेड्स आहेत. आणि याच्यामध्ये आमच्या नर्सेस, आमचे रेसिडंट, आमचे लेबर कॅटेगरी, थर्ड लेबर अँड फोर्थ लेबर कॅटेगरी आय एफ आई सगळेजणांनी फार उत्स्फूर्तपणे काम केलेलं आहे. आणि नॅचरली काम करताना त्याच्यामधले काही लोक आमची इन्फेक्ट झालेले आहेत, जवळजवळ 300 आजूबाजूला लोक इन्फेक्ट झालेले आहेत. पण सुदैवाचा भाग म्हणजे त्या 300 पैकी जवळजवळ 250 लोक चांगले झालेले आहेत आणि परत कामावर. त्यांचा उत्साह एवढा दांडगा आहे आणि त्यांचा कॉन्फिडन्स एवढा दांडगा आहे की त्यांनी परत कामावर यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आमची रुग्णसेवा कुठेही बाधित झालेली नाही. आमच्या कर्मचाऱ्यांना जो काही फायदे आहेत याचे, जसे प्रोत्साहन भत्ता, नंतर विमा कवच, आणि त्यांना चांगलं प्रोटीनेशियस फूड, या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या प्रशासनातर्फे प्रोव्हाइड करतो आहे. ताज ग्रुपचं आमच्याकडे जवळजवळ 700 ते 800 पॅकेट्स ऑफ फूड आतापर्यंत येतात आहेत. आणि आमच्या रेसिडेंटना सुद्धा अत्यंत चांगलं प्रोटीनेशियस आम्ही मील्स आणि नाश्ता देतो, असं होते का की जे डॉक्टर बाधित होते त्यांच्या बाजूचे येतात त्यांचे सहकारी डॉक्टर किंवा सहकारी स्टाफ थोडासा घाबरत तुमच्याकडे येतो आणि तुमच्याकडनं कधी कधी काम करायला मना करतो, असं झालंय का? नाही नाही, असं कधी झालेलं नाही. ऑन द कॉन्ट्ररी, त्यांचा उत्साह अजून वाढलेला दिसला आहे. मार्चच्या आमचे जेवढे रेसिडेंट डॉक्टर आहेत त्यांनी फार मोठ्या प्रमाणाने आणि उत्स्फूर्तपणे हे बॅटल पुढे चालू ठेवलेलं आहे आणि चांगल्या तऱ्हेने आमचे रिझल्ट सुद्धा फार चांगले आहेत. फार चांगले प्रमाणामध्ये कोरोनाचे बाधित चांगले होऊन इथून झालेले. आणि त्याचे ज्या डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली आहे त्या डॉक्टरांना आणि नर्सिंग स्टाफला तुम्ही कुठे उपचार देता, इथेच उपचार मिळतो का? त्यासाठी आम्ही वेगळी सोय केलेली आहे. आमचा एक वेगळा वॉर्ड आहे, त्या वॉर्डमध्ये नर्सेस आणि आमचे लेबर्स आणि यांना हे केलं जातं, ठेवण्यात येत असतं. आणि आमचे डॉक्टर्स आहेत त्यांना आम्ही 7 हिल्सला त्यांना ट्रीटमेंटसाठी आणि क्वारंटाईनसाठी ठरतो आहे. त्यांच्यासाठी अजून आम्ही व्यवस्था केलेली आहे की आमचे बरेच हॉटेल्स आणि हे जेणेकरून तरी जर डिकंजेशन होईल आणि एकत्र गर्दी होणार नाही मुलांची, यासाठी आम्ही बरेच हॉटेल्स घेतलेले आहेत आणि त्या हॉटेलमध्ये मुलं राहतात आहेत. तुम्हाला ऐकून नवल वाटलं, पण डॉक्टर भारमल स्वतः क्वारंटाईन झाले होते, ते पॉझिटिव्ह नव्हते. काय कारण होतं की तुम्ही क्वारंटाईन झाला? माझी डेप्युटी डीन पॉझिटिव्ह आलेले, तिला 7 हिलला आणि ती आता सुधारत आहे, ऍक्च्युली 7 हिलला ऍडमिट केलेलं आहे. तर आमचे एकमेकांशी कामाच्या याच्यामध्ये बऱ्यापैकी संबंध येतात, त्यामुळे मी माझाही टेस्ट करून गेली, ती टेस्ट निगेटिव्ह होती. पण ICMRच्या नियमाप्रमाणे मला क्वारंटाईन व्हायला लागलं, त्यामुळे मी 7 दिवस क्वारंटाईन झालो आणि आज जॉईन झालेलं. तरी तर डॉक्टर भारवल ज्यांच्याकडनं आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी ऐकून घेतल्या, आता आपण डॉक्टर पारस कोठारे यांच्याकडे जाऊया. कारण सध्या डॉक्टर आणि त्यांच्या संदर्भातला त्यांना होणारा कोविड या संदर्भात ते डील करतात. डॉक्टर कोठारी, तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की रेसिडेंट डॉक्टर आणि त्याचबरोबर नर्सिंग जे नर्सिंगचे स्टुडंट आहेत, साधारणतः काय आकडा आहे की आत्तापर्यंत पॉझिटिव्ह झाले? मॅडम, नर्सिंग स्टुडंट्स ऑलमोस्ट 130 पॉझिटिव्ह होते आणि सगळेच रिकवर झालेले आहेत. आता एक 10-15 लोक अजून पण ऍडमिट असतील. आणि रेसिडेंट डॉक्टर कालपर्यंतचे 120 होते आणि 70-80 ड्युटीवर जॉईन झालेले आहेत परत, आणि खाली 40 आहेत जे आता क्वारंटाईन आहेत. पण सगळेच असिम्प्टोमॅटिक आहेत, खाली 1-2 आहेत असे आहेत जे माइल्डली सिम्प्टोमॅटिक आहेत. अच्छा, डॉक्टर कोठारी, तुम्ही या डॉक्टरांशी डिरेक्टली डील करताय, तर ऑब्व्हियसली हे स्टुडंट आहेत, म्हणजे मार्चचे जरी डॉक्टर असले तरी ते पुढचं करिअर किंवा पुढचं एज्युकेशन घेतात, ते स्वतः स्टुडंट आहेत. त्यांच्यामध्ये भीती थोडीफार जाणवते का? त्यांना समुपदेशन केलं जाते का? नेमकं कसं डील केलं जातं आहे? मॅडम, आधी पहिले जेव्हा 2-4 लोक ॲडमिट झाली तेव्हा त्यांना वाटत होतं की अरे काय होणार काय होणार, आणि वेन दे टर्न आउट निगेटिव्ह इन द सेकंड स्वॉप तेव्हापासून त्यांना असं वाटलं की बघा, डिसीज तर आहे, आपल्याला काम तर करायचंच आहे, तर वाय शुड बी बी अफ्रेड. पण प्रोटेक्शनसाठी मग आम्ही त्यांना एवढी ॲडवाईस देतो आणि त्यांना काउन्सिलिंग करतो, त्यांना PSMध्ये पहिले पाठवतो, 2 दिवसाचे त्यांचे लेक्चर असतात की हाऊ टू प्रोटेक्ट युअरसेल्फ फ्रॉम कोरोना, अँड देन वी सेंड देम ऑन ड्युटीज.